आपण निवडून येतो हे करतले ते करतले सगळे सांगतात निवडून येऊ ना आला किती करतले तुम्ही जसं की पॉलिटिक्स एक सरकारची सुविधा गावतली बरीच फॅसिलिटीज गावतली म्हणून एक सबकॉन्शियस मायंड बसलेले असतात तुमचं किती असा की आपल्या सुविधा पुढे गावपाक जाय किंवा

मॅडम नमस्कार नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे युनिक शिवशिवन फर्स्ट ऑफ ऑल आय वॉज सरप्राईज की तुम्ही इलेक्शन मिळवला म्हणते खूप बिकॉज अशाच एक म्हटल्या वयतात आणि सहज एक म्हण असा की एक बऱ्या मनशान किंवा एक साड्या मनशान पॉलिटिक्सन जेवचे नी असे घाण टी किंवा असे लोक असे विविध म्हणतात पहिले विचारपास की तुमचे सगळं अशें कित्याक येयलें की तुमकां पॉलिटिक्सान येवपाक जाय म्हणून सगल्यान पयली तुका हांव uh, थँक्यू म्हणटा कित्याक शाणे मनशांनी पॉलिटिक्सान येवचें हो न्ही म्हटलें म्हणून म्हणजे तुमी म्हाका शाणे मनीस अशें शा कंसीडर करता ना बिकॉज ऑफ एक्चुअली तुमी जर्नलिस्ट आसा आनी तुमचे खुबशे व्हिडियोज हांवें पयली पयल्ले आसा समाज कार्य पयल्ले आसा हांवेनूच न्हू तर पूर्ण परिसरान तुमकां वळखाता ते आमकां सामकेच खबर आसतले आमच्या फॅमिलीक म्हणटा तशें सगळ्यांक खबर आसात म्हणून म्हणून तुमकां वयतालें की कित्या खातीर तुमकां दिसले की कि तुका पडिसां बरी येवपाक हो जाय म्हणून पळय हांव आतां इतलीं वर्सां जर्नली जमाना आसा सब म्हणजे आनी तुवूय ह्या क्षेत्रांत आशिल्ल्या कारणान तुका खबर आसा की कि, कितें चलना आमचे जे गांवांनी लोक आसा जावं जे जा आपल्या कामां धंद्यानी लोक का आसा तांकां भायर कितें पण जाता पण ताजे इतले एक तर कल्पना आणि असली तरी ते जे आपल्या पोटा फाटल्या वतर विचार कर टाईम मिळना आणि आम्ही त्या लोकांमेन जाय आणि हे काम आम्ही जर्नलिस्ट करता आणि हे करता असताना जो गोष्टी समाजात घड्टा राजकारणात घडत हे आम्ही एक सेंसिटिव संवेदनशील जो पत्रकार असता ताका लागता च लागता इतली वर्ष हा आता पत्रकारितीने असं सगळे पळतात गोयंतर जे जे घड तितले सगळे पळयता आणि सदांच म्हणजे फिल्डार जेव्हा वतिना अग्रेसिव जाऊन हे जाता पण आम्ही ते आमच्या काढू शकना कारण आमचे जे हे आम्ही पत्रकारितेचे जे एथिक्स असा ते कर कळं न म्हणजे ते आमच्या एथिक्सा प्रमाणे आमक ते करचे पड जो गोष्टी असा पण ते त्या ॲथिक्सात राहून करत आणि ह्यांना भायलो गोष्टी राजकारणात किती घडतं समाज आमच्या गोयाबद्दल जर आम्ही उलयले न जर गोयन आयची परिस्थिती जी असा ती जर पळली जर खूप भयानक असा अशी म्हाका दिसता सगळ्यात अनएम्प्लॉयमेंट असा इश्यूज असा वेगवेगळे आमचो मांडवीचो इश्यू असा मांडवी माधवीचो इश्यू असा मागीर मांडवी न्हय आमचे जे कसिनोज भरलेले आसा सबन आखे म्हणजे अशी परिस्थिती आयिल्ली आसा की आयज आमी जे नुस्तें जे आसा पळय ते आमचे गोंयचे नुस्त्याचो एक वेगळो हे जो आशिल्लो रूच आशिल्लो जावं एक वेगळेपण जे आशिल्ले पळय न्ही ते नुस्तें आयज आमचे हातूंत मांडवी न्हय आमकां मेळना मॅडम एक मातशें डिस्टर्बन्स करपाक सोदता एक तुमकां हेजे तुमका थोडे थोडे प्रश्न काढलेले असा आणि तुमका फर्स्ट ऑफ ऑल एक सांगपास होता एज अ जर्नलिजम तुम्ही असा म्हणतो की तुमका सवय झाले असा की माइंडन बसले असता की या प्रश्न येतले या प्रश्नाचे आपण उत्तर इतले दितले म्हणून पण मका या या पॉडकास्ट स्पेशली डिस्कशन करपाक जाय मुद्दे ऍक्च्युअली किरे असा नाही जर सोल्युशन किरे जाऊ शकता जसे जर्नलिजम थोडे बदली आम तुमच्याकडे उदा असले की आलेले वयता तू इतले प्रश्न विचारले जे फुडला प्रश्न विचार नका दिसता उदा विचारू शकाना बरेच प्रश्न विचारचे पडता आणि या पॉडकास्ट तुमका ओपन दवरता की ओपनली डिस्कशन करपाक जाय आमकां कितें एक्चुअली रायट्स आसा तुमी कित्या खातीर पॉलिटिक्सान येयला किंवा कोणी लिडर जर पॉलिटिक्सान रावता जाल्यार तिणें खंयचे मुद्दे पोवन कोणाक पोवन म्हळ्यार असो मनीस आसपाक जाय हे हे गूण आसपाक जाय ही आसपाक जाय फक्त व्यूजान खातीर आनी ताका डिमांड आसा भरपूर म्हणून करपाक जाय म्हणून येवपाक जाय किंवा ताका वोट दिवपाक जाय अशें ना कित्याक प्रत्येक फावटी फाटल्या फाटी ज्यांनी काम केलं म्हणून या फाटी बरं काम करतलो असे नसतं बरोबर किंवा या फाटी जो कोण न्यू येला तो बरं काम करतो त्याची गॅरंटी काय ना आम्ही कसे वळखपाक जाय सगळं रिगार्डिंग डिस्कशन करपाक जाय तो सुरुवातीक म्हणजे कसे विचारपाक दिसता तुम्ही बहुजन तर्फे रावले असा इलेक्शनात सो या समाजाचं एक्चुअली मोठं किरे असा किंवा हे समाज बहुजन समाजच म्हटलं किरे सुरुवातीत खूप जणांना खबर ना बहुजन समाज म्हटलं किरे आणि सुरुवात झाली गोयात झाल्या बहुजन समाज जो असा पण सबध जो हे असा लोक असा हा गोयापुरतेच म्हणतात सबंद भर जे लोक असा बहुजन म्हणतात आमचे केटेगरायज केले असा आता नी बरच पहिलीच्यान केटेगर केले असा लोकांक अभिजन आणि बहुजन म्हणून आणि अभिजन म्हणतो जे हे अभिजन जे लोक असा ते हा रेशो जो असा ते हा प्रमाणे टू पॉइंट फाय जावं थ्री पर्सेंट मेरेन हे अभिजन लोक असा आणि उरलेलं जो सगळं असा त्यातून सगळे कास्ट आले जे म्हणजे खूप कितले अडेच हजार जावं तीन हजार वर्षा पहिलीच्यान जे डिस्क्रिमिनेशन जाल्ले आसा कास्ट तयार जाल्ले आसा तातूंत सबन जर देशभर पळयले जाल्यार साडे स सा हजारा परस चड जाती निर्माण जाल्ल्यो आसा आनी आमच्या गोंयांत तर अशे म्हणजे जवळ जवळ म्हाका दिसता तीस पस्तीस जाती आसतल्यो आमी जर सोदपाक वचत जाल्यार सो हो जो हे आसा समाज जो आसा ताका म्हणजे काय खूपशी कारणां आसा अशा कारणांक लागून हो समाज सदांच फाटी उरत असा आमकां इतिहासूय सांगता आमच्या मुखार अश्यो अशो गोष्टी की जो आमकां प्रत्यक्ष ताजे फोटोज म्हणा गोश्टी हाज्यो प्रॅक्टिकल झाले पण कितलेश्याच काळापासून जे सगळे चलत ताका खंय तरी हो समाज बळी पडत असा आणि ह्या समाजा ह्या सगळ्या अत्याचार अन्यायातल्या बाहेर काढपा म्हणून आमचे मान्यवर कांशीराम म्हणून आशिल्ले जे आमचे रिफॉर्मर एक भारताचे त्यांच्यानी सबंद आपलो फॅमिली सोडली घरदार सोडले आणि ह्या देशातली जी हे असा अन्याय अत्याचार या बहुजन समाजाचे जातात बहुजन सगळं झाला इवन अभिजना भितरले काही लोकांचे जे अन्याय अत्याचार तोय तो बहुजना भीतच आला ताजेरु अन्याय जावपाक शकता असे अन्याय अत्याचार बळी लोकां खातीर एक संघटन करचे म्हणून मान्यवर काशीराम जे आशिल्ले ते भायर पडले आणि भायर सरले आणि तांच्यानी सायकलीन आख्खो देश भोवले ते आणि बहुजन समाज पार्टी त्यांच्यानी फॉर्म केली एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि सबंद देशांनी अख्ख्या एकठांय केले आणि ही पार्टी फॉर्म केल्या उपरात गोयांनी गोयात एकोणीशे आणि आमच्या गोयान त्यांच्यानी चाळीसूय सीट घातिल्ले अशा खातीर घातिल्ले की फक्त निवडून खातीर न्ही निवडून आयलो जाल्यार ती एक बरी गजाल पण निवडून योपचे नासले तरी हो समाज ही जी पार्टी असा ती सबंद खातीर असा हे सगळ्यांक कळचे आणि बहुजन समाज जो असा तो एकठा येऊचो हे खातीर ही पार्टीचे फॉर्मेशन बहुजन समाजान अजून पर्यंत कितले कार्य केले समाजा खातीर बहुजन समाजान ओव्हरऑल अंदाज एक म्हटलं मेन मुद्दे असतात खूपशे मुद्द्यां खातीर केले कितलेशे मुद्दे सॉल्व्ह केले असतात पण प्रश्न सॉल्व्ह करपाचो असो नी प्रश्न कसो असा की मुद्दे पहिली सबंद आता कसे असा माझे अन्याय अन्याय जाता अत्याचार जाता आणि ताजी खबरूच ना okay. जाल्यार म्हाका कोणा तरी ते दिवपाक जाय की म्हजेर अत्याचार जाता अन्याय जाता जे गोष्टी म्हाका जे म्हजे बाबतीत जे रायट्स असा म्हजे mm. अधिकार जे जाय ते म्हाका मेळना हे म्हाका सांगपीच कोण ना कशें कळले की म्हजेर अन्याय अत्याचार जाता म्हणून हे कार्य बहुजन समाज पार्टीन मान्यवर जी ह्यांच्यानी केले आणि ताजे उपरांत ही जी पार्टी असा ती जर नॅशनल लेवलाचेर सेंट्रलाक जर ती पावर इन येत जर जाल्यार समज आयिल्ली आणि हाच्या फुडें समज जर आयली जाल्यारूय ह्या बहुजन समाजा खातीर म्हणजे जो पीडित जो समाज असा त्या समाजा खातीर तातूंत सगळे आयले बहुजन म्हणजे त्या जशें जे पळय तशें अभिजना जर भीतले पिडीत आसा जाल्यार तांचे खातीर जे असा पळय तांचे अधिकार मिळवून खातीर ही पार्टी हे काम करतली आणि म्हणजे इश्यू सॉल्व करतो पावर पॉवर असं बरोबर तू खची गोष्ट जर घेतलो हातीन घेतला आणि ती जर एका हाजे मेरेन जर लेवला मेरेन व्हरतलो आणि ती इंप्लिमेंटेशन हाडटलो खंयची गोष्ट जाल्यार ते खातीर पावर आसप सामकें गरजेचें मॅडम तुमचे कडेन ऑप्शन खूब आसले इलेक्शनान खंयच्या पार्टी तुमी रावपाक शकता वळखी आसा जनरेशन इतले काम केल्ले आसा तुमी फक्त बहुजन समाज कित्याक चूज केला के के इतले अन्य पार्टी आसात म्हटल्यार कित्याक चूज केली कशें आसा पळय मेजर ज्यो पार्टी आसा पळय तातूंतल्यान व्हडल्यो आसा त्यो दोन पार्टी आसा सद्याक तरी नॅशनल पार्टी आसा त्यो तु तांचे ऑलरेडी कॅन्डिडेट आसा दुसरी गोष्ट म्हटल्या ह्या भीत हा फक्त एकच हे करीन की खरी ओपोजिशन जे असं म्हणजे रुलींग पार्टीन जेव्हा आपलं एक कॅन्डिडेट महिला दिलो हा विषयांतर करता थोडेशे पण सपोज ओपोजिशन पार्टीन समजा हा माझ्या खातीर म्हणना पण एखादं समजा जर एक महिला समज जर कॅन्डिडेट दिली नॉर्थ गोवात जव साऊथ गोव खरी जर म्हाका असे दिसतले आशिले की महिलांना खैतरी एक प्लॅटफॉर्म दिता Uh, म्हज्या माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे चौऱ्याऐशे उपरांत कितें तरी म्हणजे सारखे एक्झॅक्टली पण साधारण एकोणीशे ह्यो uh, ज्यो आशिल्ल्यो पहिली जी खासदार म्हणून जी आशिल्ली ती संयोगिता राणी आशिल्ली तांच्या उपरांत महिलांक कोणानुच रिप्रेझेंटेशन दिलें ना महिलांक म्हणजे uh, अक्षरशः म्हणजे हो बहुजन समाज म्हणटा पळय तातूंतचो फिफ्टी पर्सेंट जो आसा तो महिला आसा ह्या गोंयांत तरी ह्या फिफ्टी पर्सेंट जे हे पळय महिला तांकां वाळीत उडयल्ल्या भशेन झाली कोणानुच महिलांचा विचार ना म्हणून अशें दिसतालें की एक तरी पक्षा तर्फे हांवें रावचे इलेक्शनाक उबें रावचे कारण आयज समाजान म्हणजे आमच्या गोयंत तरी इतले विषय असा इतले इशूज प्रोब्लम्स आसा ताजेर कोण लक्षूच दिना फक्त खंयचो तरी एखाद्या कोणी विषय घेतलो आनी तो मुखार हाडलो जाल्यार ताका राजकारण करता म्हणटात आमी इवन पत्रकारांनी सुद्दा खंयचो एखादो समज विशय हाडलो जाल्यार आमी ना ताच्या फाटल्यान कोण तरी आसा ताका कोणे तरी ते करपाक लायला कोणे तरी ते उलोवपाक लायला कोणे तरी ती बातमी करपाक लायल्या अशें म्हणटा ह्या इतल्या सगळ्या हातूंच्या हो वातावरणांतल्यान हांव समज जर एखाद्रे पार्टे कडेन वचून मागली तिकेट जाल्यार म्हजे कडेन पयली तितली स्ट्रेंथ जाय की तो ते समज ते पार्टेक असं म्हणतात की पैसे मागतात असे म्हणून पैसे मला दिवशी माझेकडे केपेसिट कारण हा सर्वसामान्य हातुनच्या समाजातल्यान आयिल्ले असा सर्व म्हणजे सर्वसामान्य जे लोक असा कॉमन मॅन असा तातुनच्या आयिल्ले असा आणि पत्रकार एक सेन्सिटीव पत्रकार पळय न्ही तो सदांच बद्दलूच चित्ता केन्ना केन्ना आपलोय विचार भर आमी उपाशी राहूनही आम्ही पत्रकारिता करता निवज कवर करपाक वत सो अशा हातुनच्या म्हाका कोण तिकीट दितलो असं विचार आनी आणि रावपा सारकी माझी कांय परिस्थिती ना कारण इलेक्शन जर लढतलं ऍक्च्युअल जर जा इलेक्शन जाल्यार लोकां भितर जागृती जावन लोकांनीच आपलो कॅन्डिडेट निवडून हाडप आसता आणि आय hmm. जे की पयशांचो फक्त हे हावको दाखयला कित्याक हे जे व्हडले व्हडले लोक असा त्यांच्यानीच फकत पॉलिटिक्सान येऊचे आणि पयशांचो सगळो धुंवर करचो आणि आपण निवडून येवचे आता म्हाका सांग मोठे मोठे जे लोक आसा त्यांच्यानीच फकत पॉलिटिक्सान येऊचे तांकां सर्वसामान्य लोक असा ताजे दुःख कशें कळतले आणि पण मॅडम ज्येष्ठ सांगता जशी फॉर एक्झाम्पल एखाद्या लिडरान फाटली दर एक तीस वर्ष चाळीस वर्ष जर पॉलिटिशन घालिल्ली असा त्याला मोर एक्सपिरियन्स असतात की काम काय करत समाजा खात्री तिने ऍक्च्युली लढला पण न्यू जर रावता तर तो, तो एक बिगनर असता त्याला लागून आम्ही त्याच वोट केला बरं नाही आय थिंक असे काय ना असे काय ना तू चित आता तीस चाळीस असू पन्नास वर्ष हे असू कळे तो जेव्हा पहिले फावट जेव्हा तो निवडणूक ताणे लढली तो ताजो पहिलाच एक्सपिरियन्स असतो बरोबर दुसरे असे पहिले फाट एक्सपिरियन्स ना म्हणून घेवपा घेऊन समज जर तू गेल तू म्हणतो की आपल्याक पोरूचे वातावरण वेगळे आशिले पोरूची परिस्थिती वेगळी आशिली अनू वेगळी असा आपल्या आणि एक्सपिरियंस घेऊन म्हणून तू कसे करतो बरोबर दुसरी गोष्ट अशी असा समज कोणाची इच्छाशक्ती असत समाजा समाजाखात हा परत परत समाजा खात्री असे म्हणतात की कारण आमचा समाज हो समको म्हणजे पिचलेलो असा अजूनही पिचलेलो असा कारण कां जो शक्ती असतात त्यो ह्या समाजाक जो सामको डाउन रोड लोक असा त्यांना देणार ते खातीर अशा लोकांची समज जर दुःखाचे त्यांच्या समस्यांचे जर जाणीव जर कोणाक असत जर ताजे खातीर पहिले इलेक्शन किती आणि दावं इलेक्शन किती पण एखाद्या मनशाची इच्छा शक्तीच ना आणि ताका समज जर करण पॉलिटिक्सान आयला आपले फक्त पॉलिटिस येऊन आपले अस्तित्व टिकवून दोघा खातर म्हणून जर कोण असं चित्ता ताका म्हणजे ते पहिले असू मागीर ते आणि कितल्या वेळ असू काम जे असा तो पहिल्या टमानूय करतो जाता काम करतली वर्ष जरी सो so, समाज कार्य करपा खातीर पॉलिटिक्स आनी दिवपाक जाय अशी गरज अशी अशी कितलेशे सोशल वर्कर आसा जे एक्चुअली पॉलिटिक्सान खंय इन्वॉल्वूच ना पूण इतले समाज कार्य करता पॉलिटिक्सान इतले करचे ना अशें करणार आमच्या दोळ्यांत मुखार नांवां आसात पॉलिटिक्सान हे सुद्दां ना तांकां येवपाची इच्छा उदा हो खबर आसा सो तुमी कित्याक म्हणून येयला एक्चुली तुमकां समाज कार्यात करपाचे आसले जाल्यार कशें आसा म्हणजे जशें म्हणजे आनी सांगपाची गरज ना पत्रकार ह्या हातूंतल्यान आणि तो बी सेनसिटिव म्हाका म्हणजे म्हाका मा, खबर आसा हांव सेनसिटिव्ह पत्रकार म्हणून त्यातूनच्या एक म्हणजे म्हाका मा, एक नैसर्गिक कडेन एक देणगी असा की कविते म्हणजे कविता जाय साहित्य साहित्याची ही देणगी म्हाका नैसर्गिक लाभलेली असा आणि जो सेनसिटिव्ह असस अस जहित्यिक म्हणूया जो कवी आसता सगल्यो ज्यो जो गोष्टी पळय न्ही त्यो फील जाता किदे जे हें चल पळय तें फील जाता आणि तरी तो बदल दिसता आणि म्हाका म्हज्या हातूंत अशें जालें की हांव ह्या कवितेच्या म्हाका बरोबरच फिल्ड झाले ते पत्रकारितेचे सगलें आनी हे सगळं आणि हांव प्रत्यक्षान आमी पळतात आणि तातुनच्यान मागीर म्हणजे म्हाका आता तुका सांगता नाही म्हाका इतलं हे जाता की म्हाका पोटान कालवा कालव जाता ह्यो सगळ्यो गोष्टी पळोवन आणि हाका खंय तरी बदल घडपाक जाय अशें दिसता आणि जेन्ना अपेक्षीत जेन्ना बदल घडना तेन्ना मागीर कितें जाता की मन जें आसा पळय तें बंड करून उठ्ठा आनी आपणनूय खंय तरी कितें तरी करपाक जाय अशें दिसता पूण कांय फावटी कितें जाता आमचे हात मोडवे जाता आनी ते हातूंतल्यान आमी खूब फाटी उरता जाचे कडेन कॅपेसिटी आसा कॅलिबर आसा आणि कडेन आयडियाज असा असे लोक ह्या कारणा खातीर खूप फाटी पडटा कारण येदोळ तुमका म्हणले पळय तसे की पयशांचो हावको तयार करून हे इलेक्शनां लढोव लागल्यात आणि अशें जालां की ह्याच लोकांनी इलेक्शनां लढोवची आणि त्यांच्यांनी निवडून येथे अशा कारणांक लागून म्हणजे ह्या हावक्याक लागून पयशांच्या हवक्याक लागून सर्वसामान्य जो मनीस असा जेकडे हांव म्हणटा म्हजे सारके मनीस आय जर मुखार असो जाल्यार ते ताका एक बी एस पी ही जी पार्टी आसा ते पार्टेन आधार दिलो त्यांच्यानी मा, माका म्हणजे म्हजे बद्दल विचार केलो हे खातीर हा हे पार्टेक धन्यवाद म्हणता कारण म्हज्यो जे आयडियाज त्यो हा एकले इम्प्लिमेंट करपाक शकना आमच्या गोयात म्हण जेशात म्हण अनएम्प्लॉयमेंट असा कितलेशे प्रॉब्लेम असा ह्या हजे हा म्हणजे सगळे जे लोक असा अनएम्प्लॉयड लोक असा पण तांकां कोणूच सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब दिवपाक शकना कारण ते पॉसिबलच ना खंयचोय गव्हर्मेंट आयो जर सगळ्यांना गव्हर्मेंट जॉब दिवप शक्य ना प्रायवेटूय जॉब दिवप तशें शक्य ना कारण आयज हे जे गव्हर्मेंट जॉबाच्या बाबतीत जर हे करतलो चिततलो जाल्यार आयज सगळं जो व्हडल्यो वडल जे गोरमेंटा ज्यो हे आशिल्ले फॉर्म्स आशिल्ले डिपार्टमेंट्स म्हणुया जाल्यार ती आज प्रायवेटाच जावपाक लागल्या हातुच्यान गरमेंट जॉबा खातीर कोण कसो को हे करतलो की म्हणटलो की आपल्याक तू गवर्नमेंट जॉब दी आणि हांव फाल्यां निवडून म्हजे कडेन समजा तुम्ही येवन म्हटले आपल्या गव्हर्मेंट जॉब दी म्हणून अशे तुझे बरोबरच आणि असे पन्नास शंबर लोक आसतले कितल्या जाणांक दिवपाक शकतले कारण ऑलरेडी ऑलरेडी डिपार्टमेंटा ही प्रायव्हेटात जातली असा अशा हो सगळं जर विचार जाल्यार नप्लॉयमेंटाच्या बाबतीत माझ्या कांय आयडियाज असा जो आताच नी ज खूप पहिलीच्यान हे जाय जे समजा कडेन समजा जर पावर आयली समज जर जर कितें करपाक शकता आसत आणि आज परिस्थिती अशी आसा की पहिली समाजकार तुम्ही येथे पण समाजकार्य करतले पयलीं न्ही एक बोट खादीचे हे घालून जावं सदरो आणि पायजामो घालून एक बोट व खान कोणी समाजसेवक म्हणून ताका म्हणजे खबर आसताली लोकांक की हो समाजा खात्री आमच्या बऱ्या खात्री कोण तरी आयला जे कांशीराम जी आशिल्ले मान्यवर कांशीराम जी जांच्यानी जे त्यांना जे केले तशी परिस्थिती आयज ना आयज जर बोटवा घालून तुम्ही जर हे कर भोवपाक लागत तर जाल्यार तुमकां हसतले पहिली आणि म्हणटले अरे हो स्वताच पहिली स्टेबल ना हो दुसऱ्यां दुसऱ्यांक किदें स्टेबल करतलो अशी परिस्थिती आसा आणि फक्त हांगा एक तुमकां हे करता एक लिडराची बेजिकली आमी लिडर पळयलो न्ही जाल्यार लिडराची क्वॉलिटी कशी आसपाक जाय

असं असं असलो लिडर कित्याक आमच्या चारू साडीचे स्ट्रॉंग लिडर जाय हे फक्त जर इमोशनली जर पळयता जाल्यार तो फक्त त्याच लोकांक सांभाळटलो आनी समाजान सगळ्या प्रकारचे लोक आसा सगळ्या प्रकारचे समजून घेणारे आमकां कोण लिडर जाय म्हणून तेका कसो आमी वळखलो हा आता पळय ऑप्शन तुमचे मुखार आयज हांव हांव जर हांगासर आयिल्ले आसा जाल्यार हांव हो एक ऑप्शन आसूंक शकता कारण हा सेन्सिटिव्ह जे असा पण नी ते फक्त समाजा एखाद्या खात सब जनते खात्री सेन्सिटिव्ह असा म्हणूच तुम्हाला सांगले नी म्हणजे पहिली जे के जे केले पण अभिजन आणि बहुजन म्हणून आणि हे तुमक सांगले की अभिजना भीतुही पिचलेले लोक असतात ते लोक म्हणजे त्यांच्याबद्दल समजा जर हा चित्ता असतो जर ते ठराक एका समाजा खात्ता अशें ना चित्ता आणि म्हणजे अशें जर म्हटले जाल्यार सर्व म्हणजे बहुजन समाजा भितर अश्यो कांय हे आसा व्यक्ती असं म्हणूया व्यक्ती म्हणूया जो जे लोक म्हणजे बहुजन समाजाचे चितीन फक्त स्वताचो जर स्वार्थ जाल्यार ताका आमी म्हणजे म्हणजे भोजना भितरलो हे कशें म्हणूया की बरें बरं अशें कशें म्हणूया भोजन माझं अर्थ हा फक्त ये म्हण ना बहुजन म्हणजे सगळेच लोक आले भीतर पिचलेलो जो मनीस असा पिचलेलो जो समाज समाजातला जो जी व्यक्ती असा तो म्हणजे खात्री बहुजन पण जेव्हा तुम्ही म्हटले बहुजन समाजात तुम्ही म्हटले बहुजन समाज म्हणजे सगळे तुम्ही म्हणता पण दिसताना दृष्टिकोन काही दिसता फक्त बहुजन समाज जे हा भीत त्यांच्याच खात्री काय दिसता बाकीचे जे समाजाचे लोक असतात पण एक्झाम्पल एक्झाम्पल देतात जसे की मराठा समाज असतात ना तुम्ही मिस्टेक करतात हा मात्र हे करता ना, ना, करता तुमच्या पहिलीच हावे पळय की नायन्टी सेव्हन पर्सेंट जे लोक नायन्टी सेव्हन पॉयंट फाय किंवा नायन्टी सेव्हन पर्सेंट लोक जे तो सगळो समाज जो आसा पळय तो एकेवटीन आसा तातूंत हे आयले सगळे सगळे जाती आले भितर मायनोरिटीज लोक आले मॅनॉरिटींचे आले प्लस uh, आय जे hmm. जनरल कॅटेगरी म्हणतात म्हणजे आता oh. उल्लेख केला म्हाका एक्च्युली उल्लेख नाशिल्लो कारण आम्ही जे हाजो oh. जातींचा जेव्हा उल्लेख करता त्यांना आम्ही uh, सगळे रावया राहूया म्हटना आम्ही जाती हे करतात असे oh. म्हणतात तसे गेल्यार हांवूय oh. गोयातला जो व्हडलो समाज असा भंडारी समाज ते भंडारी समाजातल्या आयिल्ले आसा आणि हो समाज जो असा ह्या समाजाचेर खूप अन्याय जाल्लो असा hmm. सो त्या समाजा खातीर म्हाका कितें तरी करपाक जाय hmm. त्याच बरोबर बाकीचे लोक आसा तांकां हांव म्हजो म्हजे न्ही म्हणूंक शकत ना ते तुमकां म्हणटालो की बाकीच्या समाजाची सामान्य थिंकींग अशी आसता की बाकी समाजाक सपोर्ट करता काय ना ते नाव आयकून काय दिसता नॉर्मली काय नाव आयकून त्याच पार्टीचे काय दिसता त्याच पार्टीचे कळ दिसता फंडामेंटल तुम्ही एक्सप्लेन करता तेन्नाच लोकांक कळटा भुतर अशे गजाली चलता किंवा हेल्प करता म्हणून तुमकां प्रश्न केल्लो म्हाज्या हे नासले की त्या पार्टी या पार्टी म्हणना म्हणनासलो ना म्हणजे कशें म्हणजे म्हाका कळ तुमचो कितें प्रस्न आसा तो म्हणजे तुमकां अशें दिसलें आसतलें की हांव समजा जर एका समाजाचे खंयचे आसा जाल्यार तो समाजूच म्हटल्यार बहुजन समाज अशें म्हणून म्हणजे एक भंडारी समाजाच्या हातूंतल्यान इतकी कम्युनिटीच्यान आयिल्ल्या कारणान म्हज्या समाजाचो विचार करता अशें ना म्हणूनच म्हटलें न्ही नायन्टी सेवेन पर्सेंट जो हे आसा लोक आसा पळय ते हे आसा म्हणजे बहुजन सगळेच आसा भितर सगळ्यात आसतातले लोक त्याचबरोबर तुम्हाला सांगला तसे मायनोरिटी लोक आले एस सी एस टी लोक आले हे सगळे लोक म्हटल्यावर तो बहुजन सामान्य सामान्यप्रमाणे असे एक म्हणतात की बाबा प्रत्येक हातून थोडे दर्टी गजाली असतातच म्हटल्या प्रत्येक गजाली असे गोवन पॉलिटिक्स थोडे दर्टी गजाली किती असतात करून खंयचो जरी लिडर उभा रावला जर तुम्ही ते साफ करू शकता किंवा त्याला जर आयडियाच गावतली या गजाली तू फोकस करीत जर एक गोवा मातसो बरं फुडे वचपास शकता अशा किती गजाली असतात सगळ्यात पहिल्यान पहिले आमकां आमचे जे लोक असा गोयातले जे लोक तांचे अधिकार आमकां जे बाबासाहेबांनी बरे जे संविधान असा ते संविधानान आमकां सगल्यांकूच अधिकार दिल्ले असा हांगासर बहुजन आणि अभिजन हो प्रश्नच येना संविधानात आणि हे असे आता समजा म्हजेर जर कोणी टीका करता जाल्यार ती टीका करतो अधिकार आमकां दिल्लो असा म्हणून आम्ही कोणाक म्हणू शकना की तू म्हजेर टीका करता म्हणजे कितें टीका हा अर्थ हा म्हणजे दोन तरांनी आसता एक तुवें पर्सनल वचून टीका कर खंयच्या तरी मनशाच्या पर्सनल लायफाचेर टीका करप आणि दुसरी जी टीका असा ती ताज्या कार्याबद्दल जर चुकता असत कितें करता आसत जाल्यार ती टीका आसता आणि ही टीका करता असताना ती पॉझिटिव्ह असे कार्याबद्दल असची एखादं समज जर कॅन्डिडेट असा जर ताजे पर्सनल लाईफात किती चलता पण ताजे कोणनच हे करचे नाही कारण प्रत्येकाक अधिकार संविधान सा, दिल्लो असा अधिकार की तुका जे जा, तुझी समाजा खाती समाजाखात तुझ्या पर्सनल लाईफा खात किती करतलो जर तुम्ही ते करू येता फक्त इतलोच हे असा की जसे गौतम बुद्ध जे म्हणतात की तू मनीस म्हणून जग आणि दुसऱ्याक मनीस म्हणून जगपाक दी हे संविधानान सांगितले आसा दुसऱ्याक त्रास तुका समज जर एखादी खची गोष्ट करत जाल्यार तुवें ती करची आमी म्हणजे संविधानन असोय अधिकार दिल्लो असा की तुका जे जेवण जाय तू जे पद्धतीचे जे जेवण जेवपाक सोदता ते जाय म्हणजे जा, जा, नॉन व्हज व्हेज ह्या हातुच्या म्हणता तुका तुक कसले कपडे जाय ते तुवें कपडे तुवें घालपाक जाता व अधिकार संविधान बाबासाहेबांनी बरोवन दौरलेलो आसा आम्ही कोणान कोणेन कसले जेवण जेवचे आणि कोणेन कसले कपडे घालचे हाजेर उल सांगपाचे कोणा ऑर्डर आमकां अधिकार कोणाकूच ना कारण संविधान अधिकार दिल्लो आसा आणि हे संविधान आमचे म्हणजे फक्त एका ग्रुपचे न्ही सबंद देशाचे हे संविधान आशिल्ल्या कारणान सगळ्यां ते लागू जाता म्हणूनच म्हणटा की टिका समजा जर करण्याची असत जर ती टीका करपाचा अधिकार जे संविधान नाका म्हणतात आमका संविधान हे म्हणजे आमच्या संविधानात वाटलेली अशा म्हणतात हे म्हणपाचे सुद्धा अधिकार जो असा तो संविधानच दिलेलो असा म्हणजे संविधानचे हे असा पळय कलम एकोणीस जे असा पण त्याच्या अंडर हे आमकां उलोवपाचो अधिकार असा जे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असा तो आमचा कोण काढून घेवपाक शकना सो so, ह्या yeah, हातुच्या अशो हे आमकां uh, तुमच्या मूळ प्रश्नाकडे हांव आमकां गोंयांत ह्या सगळ्या गजाली बद्दल पहिली देशाक आमकां अवेर करपाचें आसा कारण आमचे अधिकार कितें प्रत्येकाचो अधिकार प्रत्येकान जाणून घेवपाची गरज असा आणि त्या खातीर म्हजें तरी अशें मत आसा की संविधान जे असा आमचे संविधान हे आमच्या स्कूल लेवलाक थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे एक भुरग्यांक कळपाक लागता की आपण किती शिकता ते इम्प्लिमेंटेशन आणि आपले रायट्स किती असा ते कळपाक जेन्ना लागता पळय अशा टायमार ते संविधान ल्हव ल्हव करून आमच्या सबंद समाजा भितर रुजोवपाची गरज असा तांकां ते शिक्षणान हाडपाची गरज असा हाडपाची गरज आसा आणि समजा समज जर ही संद मे mm. की जनतेन समजा जर निवडून दिले असत mm. सगळ्यात पहिल्यांद पहिला माझा हे प्रयत्न असतो की समाजा जागृत करत हा प्रत्येकाच्या घरा वचून पर्सनली वचून सांगू शकना पण जे शिक्षण mm. जी अवेअरनेस जे लोकांचे लोकां mm. अधिकार असा ते प्रत्येक मेरेन जर वतले तांकां जर आपले अधिकार कळतले जाल्यार संविधान जे असा पण कशे पद्धतीन शिक्षणात सिलेबसान लागू जातले हजेर हा पहिला विचार करतले आणि जो समाज असा वंचित पीड़ित जो समाज असा अधिकार कळचे आणि तांकाच असं न सगळ्यांना आपले अधिकार कळचे अशा खातीर कळचे अधिकार की समजा एखादं जर कोण वेल टू डू म्हणजे म्हणून मोठा मनीस असा जो बारीक समाजाचे समजा जर कोणी असू ख जातीतला खंयच्याय खमातला असो तो जर दुसऱ्याचे जर हे करता असत अन्याय अत्याचार करता असत जाल्यार ताणेन ते केले अन्याय अत्याचार जाल्यार ताका कसली सजा असा हे त्या बाकीच्या लोकांना कळप त्या हाका विरोध आणि ठामपणान आपल्या अधिकारा खातर उभे जाय हो प्रयत्न असतल कारण हाजी सगळ्यात चढ गरज असा आमच्या समाजात फक्त गोया खाति देशाकूच गरज असा मॅडम आता एक परत एक इलेक्शन हा उत्ता इलेक्शन प्रत्येक जे असतात की आपण ओपनंट रावले जे आपण बरे कार्य करतो किंवा बरं प्रचार करतो आणि आपण फुडे सरतो प्रत्येक जण आपल्या मध्ये कॉम्पिटिशन करतात प्रचारक कमी उरलेले असतात ओपनंट खूप स्ट्रॉंग असा सो तुम्ही खेळच्या दृष्टीतून पळतात प्रचारा कसे करतले हे मान्य असं मला की खूप uh, कमी टायम कारण लास्ट मिनटां लास्ट डे दिसा हावे फॉर्म भरलं पण कसे आज इतले कॅन्डिडेट असतात आणि जे पासून माझा दिसत जवळ जवळ पासून ज्या लोकांनी आपण कॅन्डिडेट म्हणून जो खेळ पार्टीचं कॅन्डिडेट म्हणून जो हे करीत असा फुडे आयला आणि प्रचार करीत असा तो सुद्धा कॅन्डिडेट दिसता म्हणजे जानेवारी म्हणजे आयज तीन चार महिने झाले न्ही तो कॅन्डिडेट सुद्धा सबंद जे कॉन्स्टिट्युएन्सी असा उत्तर गोवा ते घरांनी घराघरांनी जे गांवांनी पविल्लो ना अशा म्हजे कडेन जे आसा पळय ते थोडेच दिस आज तुमच्या सारखी जी आसा तांचो फकत फक्त म्हणजे हा एक घेता घेते जितले शक्य आसा तितल्या हांव हा लोकां कडेन पावपाचो प्रयत्न करतले पर्सनली जितले जाता तितले प्लस आता आज आमची समाज कडेन फोन म्हजे आणि लोक आसा म्हजे फ्रेंड्स आसा फॅमिली आसा आनी म्हजे बरे मागपी आसा लोक तांचोच इतलो म्हाका म्हणजे सपोर्ट आसा आज सध्या की ते स्वतः हे करून फोन करून सांगतात की मिलन तू हे इलेक्शन उभे राहिले खूप बरे दिसले खा ऑप्शन सोदताले म्हणून आम्ही आणि सांगायचे म्हटल्या म्हणजे ओपनली सांगता हा कितशाच लोकांनी सांगले मिलन आमचे मत आम्ही नोटां दिवचे आशिले आमचे मत आता नोटा देऊन फुकट घालवचे ना म्हणून सांगले त्यांच्यानी सगळ्या लोकांचा सपोर्ट मेटा असत तर दिसता की जितलो जो मला टाईम उरलेला असा म्हणजेकडे म्हणजे प्रचारा खात्री जितला टाईम मेळलो तो जरी कमीच असलो तरी झाल्यावर मला तो खूप सॅटिस्फॅक्टरी असतो मॅडम आणि ह्याच्या जो एक प्रश्न रेडी आता की दिस खूप कमी उरला आणि दिस कमी उरल्या खात्री किती जाते तुमच्याकडे प्रेशर भरपूर असतो इंद्र प्रेशर खूप असतो तुम्ही काय करतो तुम्ही चांगला खाला मिडियमाचं माध्यम घेतलं म्हणून तुम्ही असे पोहता असतले थोडे जण एका एक लिडर्स फाटल्यानं खूप जण भोवतात पण एन टायमार आपले ओट चेंज करतात

वोट कितें फोन म्हणून घालपाक जाय लिडराक प्रचार करता किंवा माध्यमां यूज करता आतां सगळे जाण माध्यम यूज करतले सगळे जाण प्लेटफॉर्म यूज करतले डिफरंट डिफरंट सगळ्यांना जाणां इंटरव्हिव दितले व्हडल्या प्लेटफॉर्माक धाकट प्लेटफॉर्मार सो एक्चुअली कितें पळोवन दिवपाक जाय आमी आता आमकां आयडियाज लागना न्ही इतले शॉर्ट डफ आमी इतले एरटेजमेंट करता, करता डिफर, 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 दिखुण दिखुण कर, तो कार्य कितें केला आनी कितें ना तें म्हणून तुमकां सुरवातेकूच जे हांवें म्हणिल्ले पयली की खंयचोय लीडर जो आपला कॅन्डिडेट जो असता पण तरी लिडर लिडरूच असत था, कडेन लिडरशीप हे असं कॉलिटीज असता म्हणूनच मुखार येता आणि म्हाका खबर असा कडेन लिडरशीप कॉलिटीज असा कारण हा समाजा भितर कामूय करता आ, युथा भितर हा काम करता महिला हांव काम करता म्हणजे जरी हांव स्वता म्हणजे स्वतः प्रचार करीना आणि हा प्रसारमाध्यमातल्या हा जे कार्य करता ते हा भरू हाडिना म्हणून असे लोकांना असं दिसता असतं की मिलन म्हणजे कसे ताका वोट्स दिवपचे पण ज्या लोकां खातीर हा काम करता ज्या लोकां खात काम केले असा त्या लोकांना खबर असं मिलन म्हणजे म्हणजे आमच्या आम्ही जर उलो मिलन केलन केदे रातीर आ, ओ म्हटले आणि ते आमच्या खातीर धावत येतले हे त्या लोकांक खबर असा पण बरोबर तुम्ही जो प्रचाराचा मुद्दा जो म्हटलो पळय ते हातुच्या हांव कितें म्हणटा की सुरुवातीक जसे सांगितले जे वोटर्स आसता जे लोक आसता त्यांच्यांनी हावको जो पयशांचो दाखयल्लो असा पळय न्ही त्या हवक्याचे वचचे न्ही म्हणजे पैसे घातले जाल्यारूच ते वोट असे असा की बरं जर कॅन्डिडेट मेळटा असत बरं कॅन्डिडेट म्हणजे जो शिक्षित असतलो जो समाजान स्वताक वावर करपी असतलो लोकांचे दुःख जाणा जावपी असतो आणि ते लोकांक पावपी असतो लो। असं समज जर आसा जे की हांव म्हणजे म्हणजे आज संधी आयल्या म्हणून हांव सांगता की ह्यो चारूय गोष्टी हांव करता तुम्ही जे म्हणटाले पळय न्ही की फक्त इमोशनल असलो जावं सेन्सिटिव्ह असोलाच जा। म्हणून जायना म्हणून हा सेन्सिटिव्ह असा आणि त्या हातुनच्या प्रयत्न करता हा असे सांगना की हा किती किती केला हे सांगा बरं दिसना की, की कारण जी खंची गोष्ट करता पण समजा तुम्ही एखाद्या समजा जर ह्या हातीन जर उजव्या हातीन जर दान दिले जर ते दावे हाती कळचे नी एक हो जो असा म्हणजे प्रस्प त्या हातुनच्यान हा चलता आणि लागून हा सांगा वचं आणि ते बरे दिसना कारण एखाद्या मदत केली असत जे ते मदत केली म्हणून तो माझ्या नदरेतल्यानं जर समाजाच्या ताका सकल उडोव सोदिना कारण ती ते जे आम्ही केले असे ते त्या मनशा भीत आणि मजे भीत ते समाजा भीतर हाडून हावेन ती खैतरी हे मदत केली म्हणून खूप वैर तकली करून हे करपाचे म्हणजे मोठेपणा माका तो एक हे ना म्हणजे हा आता उलय तुमच्याकडे उलयता म्हणून ते पण म्हाका असं दिसता की समजा हावनच न्ही कोणी जर एखाद्या असं हॅल्प तो म्हणजे जसं म्हटलं तसं अजून हातीन दान दिलेले दहा याक कळचे नाही पण आता कशे असा सगळंच गोष्टी काय म्हणजे माझ्या हातीन ना ने कोण किती उलयतलो कोण कसे करतलो हे माझ्या हातीन ना पण मॅडम एक प्रश्न घडपास प्रचाराकडे लोक करतात समाजाकूच खबर अस सो so, एक थोडे जण असे असतात पण जे एनी टाइम चोवीस वर फोन मारतो आपण फोन उकलतो नंबर ते अवेलेबल असतात इलेक्शन इलेक्शन पर्यंत आफ्टर रिझल्ट एक्च्युली समाज समाजच सांगता ये असे हा म्हणणं फोन त्यांचा लागा ना, फोन लागलेला बिझी आहे सर माई करता असं फोन लागत ना नंबर चेंज नाही त्यांचं खरी पी ए येतात किंवा आणि कोणतरी येतात आणि याच्याकडून ऍक्च्युली कनेक्शन तुटता आता तुमच्याकडे पर्सनली उलयता एवढं देतो कोमोदी कोणतरी म्हणून येतलो पी ए येतलो डायरेक्ट कनेक्शन करपाक टाइम गावचो ना सो ह्या दृष्टी खातीर लोक किती म्हणतात की बाबा किती चाललं हे असं सांगलेले उतार दिले पावना आम्ही कसे सांभाळपचे यांना हे कसे असा पण म्हणजे कसे सांभाळपचे म्हटल्यावर किती म्हटलं म्हटल्यावर फुडे आता तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतले पण आफ्टर तुम्ही चेंज जातले होय कशी असा हांव हे हांव जे करता पळय म्हणजे आता जे सांगला समाज कार्य म्हणना पूण समजा म्हजे कडेन समजा जर किदें जाता असत म्हज्या हातीन जाल्यार तें हांव जें करता पळय तें हांव हांगा पॉलिटिक्सान येतलें म्हणून हांवें केन्नाच करूं नाशिल्लें म्हजो नेचरूच असो आसा की म्हाका तें आनी सांगपाचो म्हणल्यार तातूंत म्हजो एक स्वार्थ आसा हांव हेजे सांगता कसो तो हें जें हांव करता पळय तें केल्या उपरांत न्ही म्हाका इतले समाधान मिळतं हा रातचे सुशेगाद नेदता okay. मला इतले समाधान मेटा की एक वेळ म्हणजे घरांन खूप ऐकून घेऊ पड की पहिली तुझे पोटाचे तरी पोळे म्हणता mm. तू उपाशी राहता आणि लोकां खाती धावता म्हणून म्हणजे आताच नी खूप पहिलीच्यानुय हे करचे पडकचे पडा सो आ, आता तुमचा जो हे mm. असा प्रश्न की पहिली हे करतले फोन कर घेतले आणि करतले जो मिडियाक तुमकांय नंबर दिलो आसा म्हजो कॉमन एकच नंबर जो असा पळय तो सदां आसतलो त्या फोनाचेर तुम्ही म्हणजे असे निवडून आयल्या उपरांत म्हणजे लोकांचे समजा जर हे बरो आशीर्वाद समजा जर मेळ्ळो जाल्यार त्या हातुनच्या घडूक शकता आणि इच्छा असा काम करपाची शकता लोकांचे हातुच्या मॅडम एक तुमकां हा एक सांगपास सोदता सॉरी म्हणता एका लागून निवडून तुम्ही येऊ ना सुद्धा जे तुम्ही कार्य करताय कार्य कंटिन्यू दवरचे असे दिसता की तुमचे कार्य हा खूप इम्पॉर्टंट असं गोया खात्री निवडून येतले ना येतले हे आमच्या हातीन ना हे समाजाच्या हातीन असतात सो आणखी म्हाका प्रश्न हा विचारपास की तुम्ही म्हणजे युथा खात्री तुम्ही युथा खात्री तुमची प्लॅनिंग किती असा फॉर टेन इयर्स किया आजकाल गव्हर्नमेंट जॉब्स खूपच कमी झाले असतात रिअलिटी मध्ये जॉब्स कमी झाले असतात आणि गव्हर्मेंट तू हाडू शकना इतके उरलेले सुद्धा बिजनेस म्हणजे जाल्यार बिजनेसान एक एक्सपांड खूब कितें म्हणटा तो तकली घालची पडटा जाल्यार बिजनेस जाता पयली सारके ना की बाबा तूं भाजी घेवन बस जातले अशें कांय ना आतां सो युथा खातीर एक्चुली कितें तुमचो प्लॅनिंग आसा सामको म्हजो आवडीचो विशय हो कित्याक हाजेर पूण हांव एक सांगता म्हजे जे प्लॅन्स आसा ते हांव ओपन करचें ना ओके थोडक्यान सांगचे ना इतलेच सांगता की ह्या हाजेर हांव खूब पयलींच्यान काम करीत आसा फक्त म्हजे हात खूब मोडवे पडटाले म्हणजे जर हा जर निवडून आले जाल्यार हांव ते जे काम म्हाका माझे जे प्लॅन्स असा यूथ हातूर लेडीज आयली चलयो आली चले आले त्याच बरोबर बाय, बायल मनीस जी असा पळय तांचं म्हणजे बायलां खातीरूय खुबश्यो अश्यो गोष्टी करूं येता कारण बैलां म्हाका खबर असा म्हजे वेळ हांव सांगू शकता की बायलां भितर इतले पोटेंशियल्स आसता बायल मनीस जी आसा पळय ती एक एक्चुअल मॅनेजर असता कारण काम करपी जी जॉब करपी जी बैल आज सगळ्यांना गरज असा कामाची फॅक्टरीनी जु आणि खंय खंय चलयो वता ती कशी मॅनेज करता केना आ, के प, नहीं। नहीं के केना म्हाकाच अजाप दिसता की हा आम्ही पत्रकार केन्नाय आमकां धावचे पडटा म्हणजे आमकां त्यो हो, ज्यो गोष्टी शक्य ह्यो हो, रेग्युलर जी काम करपी जी पळय तांकां शक्य जाता कशें फातोडे उठप लग्न तांकां बैलां आसता म्हणजे एटलिस्ट तांकां आवय जावं भयणी जावं घरांत कोणी आसा ती हेल्प करपी आसता मान्य असा पण लग्न झाली जी बायलां आसा पळय तांकां घरातल्या सगळ्यांचे हे करून पाणी चा भुरगीं आसता घोवा घोव आसा जाल्यार ताका टिफिन करून दिवप हे सगळे करून मागीर आपलेले काम पूण म्हणजे ब्रश करपा पासून ते आपलो टिफिन भरून त्या म्हणजे आपली बस जावं आपली गाडी स्कूटर गाडी आता ती घेऊन ऑफिसान टायमाच्या टायमाक पवप हे जे मॅनेजमेंट असा पळय न्ही हे म्हणजे म्हणजे वाईट धरनाका पण हे कडेन ना आसा आसूंक शकता एक फाय पर्सेंट लोकां कडेन आसतलें कारण आज म्हणजे चल्याक जे आसा पळय न्ही घरातल्या बरे संस्कार मेळिल्ले असा घरातले आवय बापू जे आसा ते तांकां काम करपाची कारण आज कशे आसा एक ना भुरगीं आसता असतात आणि लागून आपलो भुरगो जर मुखार वचून जर स्वावलंबी जातलो आपल्या पायार जर उबो जातलो खूप समज ताका एकल्याक रावचो पडलो तो आपल्या पांयार म्हणजे ताका कोणाचे डिपेंड राहचे अशें म्हणून आज लोक आपल्या भुरग्याक चल्या भुरग्याक चलयांचो प्रश्न हा ती म्हणजे कशी तरी आपण त्यांना खबर जन्मजातच ते हे असतं कला असता त्यांच्या भीतर की रांधतलो जेवतो इतले तरी ती करता आपल्या स्वतःचे काम करपाक शकता पण चल्यांच्या बाबतीत तसे जायना म्हणून आज आवय बापू आपल्या भुरग्याकूय तसे संस्कार करपाक लागल्यात की तू हे कर तू म्हणजे आपले जेवले ताट उखलून वरून बेसनात तरी दोन थोडे भुरगे असे असा की आपले स्वतःचे काम करता कपडे धुवप सुद्धा हे आपले आपण आपले काम करता आणि जर कोणी असं करणार त्या फॅमिली खात्री म्हणजे एक हे म्हणजे एक रिक्वेस्ट असा की अशे तुमच्या चल्या भुरग्याकूय तुम्ही हे करात

तांकां अशे पद्दतीन जर तयार करीत जाल्यार खऱ्यांनीच तुमी म्हणटा पळय तो युथ जो आसा पळय न्ही तो युथ आमचो तयार जातलो आनी व्हडली व्हडली जी आमची हे स्ट्रेंथ आसा आमच्या देशाची ती खऱ्या अर्थान हे जातली कितें म्हणजे युथ तयार जातलो आमचो देश असो प्रगती कडेन वतलो युथारूच मुखार करता एक टायम जाल्लो ना असो मातसो टायम गोंयचे युथ तुमच्या दृश्टीन आतां कशें आसा किंवा कशें आसपाक जाय पय कसे असा आज खूप टाइम झाला लोक नी हे करता म्हणजे uh, यूथ जो असा यूथूच असे न सगळेच जे लोक असा पण नी आज एक बदल घड घडपाक जाय अशी त्यांची इच्छा असा कारण आम्ही तेच 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 ते पळत इल्ले असा खंचे वाटेतल्यान असू पण त्योच त्योच गजाली घडपाक लागल्या युथांचं म्हणा बैलांचा आवाज जो डाऊन रोडन लोक असा त्यांचा आवाज कोणूच जायना mm. आता हा पत्रकार आशिया कारण माझी इच्छाशक्ती आशिल्ल्या कारणात म्हाका असं दिसता की हावेन या लोकांचा आवाज असे म्हणून आणि लोक पळयता की आपली आपले प्रश्न असा आपला आवाज कोण वयर पावयतलो पार्लमेंटान कोण पावयतलो आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व करतलो फक्त फॅमिलीचे म्हणणा हांव जे समाजान जे घडलेलें आसा आयज म्हणजे हांवें सांगपाची गरज ना तुम्ही स्वतः पत्रकार असा तुम्ही सगळी सेन्सिटीव पत्रकार आसा जाणीव असं तुमकां या सगळ्या गजालींची म्हणजे आमी जे इशूज आमच्या गोया संदर्भातले जे हे अश्यो कितल्योश्योच गोश्टी आसा त्यो लोकांक नाका आनी हे नाका म्हणपी जो लोक असा पळय जो समाज असा जो युथ असा जो बायलां महिला असा जे आमचे बाकीचे दादले आसा तांचो हो आवाज असा पण तो आवाज भार सरपू दिना कोण आणि तो आवाज ना कोण so, सो ही होक्षा दिसता आमच्या सगळ्या सबंद गोयकारांची असा आणि इच्छा असा की हो आवाज जाऊन संसदेन वचचे आणि हो जे माका जितले शक्य असा म्हणजे कॅपेसिटीन जितले म्हणजे कसे असा एक हे करता आमचं मेंदू जो आता पळ नी तो मेंदू इतकं पॉवरफुल असता नी आम्ही जन्म पासून आम्ही जे मरता पहि न तो मेन आम्ही फक्त पॉईंट नाईन पर्सेंट जो पळय तो मेंदू आम्ही यूज करता जो कॉमन मेन तो पहिला पॉईंट नाहिन पर्सेंटच मेंदू यूज करतात त्या मेंदू मेंदू आमचा जो होता इतलो आम्ही हे करू शकता यूज करपाक शकता आमक आम्ही जर चितले जे किद्दे

की एक एक अशी एक सुविधा अवेलेबल असा जी हांवेन क्रिएट केल्ली की डायरेक्ट कोण प्रधानमंत्री तेंची वेबसायट असेर कंप्लेन करपाक शकता तशें आनी कितें ऑप्शन्स अवेलेबल आसा कारण प्रत्येकाक सांगपाक जाय आसता आपूण सांगला म्हूण जाण म्हाकाय खबर आसा म्हणजे सांगपाचे म्हटल्यार बरो मुद्दो तुमी हे केलो कारण आयज हांव जर हे इलेक्शनाक जर कॉन्टेस्ट करता आसत जाल्यार तुमी म्हणटा पळय न्ही तसो प्रकार म्हजे बाबतीन घडिल्लो आसा फाटले दोन तीन महिनेच न फाटल्या इलेक्शनापासून सुद्धा लोक म्हणजे फ्रेंड्स बी असा पण मिलन तू कियाक कॉन्टेस्ट कर इव्हन विधानसभेकुद्धा त्यांच्या सांगितले की मिलन तू खरी हे कर कान्टेस्ट कर तुझ्या सारख्या मनीस आय पॉवरीन येऊप गरज असा कारण म्हणजे आ... लोकां खबर असा म्हणजे फ्रेंडांक खबर असा की म्हणजे कॅपेसिटी खबर असा आणि हा किती करपाक शकता फक्त जाता कितें की कि आमचे हात मोडवे पडटा म्हणून आम्ही काय करपाक शकना सो so, आणि म्हणजे लोकांक खबर असा की हा हा भियोना सांगपाचें म्हटल्यार कारण म्हाका एकच खबर असा की व्हडलो भंय म्हणटा म्हणतात मनशाक मरणाचो असता आणि हा मरणाक भियेना कारण ते मरण जे कोणाक केवचेच असा आणि समजा एखादं विषय घेऊन समज जर हा मेल्ले म्हाका जर मरचें पडत हांव हा शकता कारण म्हणजे नाव तरी उरतलें की बाबा लोकांना आपले बलिदान केले असे हो म्हणून सो so, ह्या हातुनच्या हांव म्हजो एक हें आसा म्हणजे तुमचा जो प्रश्न आशिल्लो की कशें हे करप की हे आपले प्रश्न आसा ते कसे हें करप परत त्याच म्हाका फाटले दोन तीन महिने झाले कितलेशेच म्हणजे फ्रेंड्स कितलेशेच म्हणजे असे म्हणजे अनवळखी सुद्धा जे तोंडान वळखता एक पत्रकार म्हणून म्हणजे त्यांच्यानी खंय प्रेस कॉन्फरन्साक गेले जेव्हा खूप जाल्यार आनी आणि हातूंत निसर्गान म्हाका एक बरी कॉलिटी दिल्ली असा ती हांव नको एक्झेक्टली ती खंचे जो सामान्य मनीस असा नाही हा येऊन बसलेले सुद्धा असं तर नाही जाल्यार एखादी बायल वता थंयच्यान एखादी जाणटी mm. बायल वता दादलो कोणी असो ते येता आणि म्हजे कडेन आपले दुःख व्यक्त करता हांव तांचे कडेन उलोवपाकूय वचना का आनी mm. कांयच ना फक्त बसलेले आसता हो म्हजे खातीर इतले आसा की कशें आसता सग दुख्ख हे सगल्यांक आसता हे mm. दुख्ख व्यक्त करपाचे आसा तांकां आणि हे जर व्यक्त करतलो न्ही जाल्यार एक कान असता कान जाय असता त्या लोकांक mm. तो कान जावपाचे काम हांव करता yeah. कोणी समजा जर तुम तुमचे दुःख तुमकां तुमचे दुःख तुमी म्हाका हांव एक वेळ म्हणजे प्रॅक्टिकली हेल्प करपाक ना वचत पूण तुमचे दुःख समजून घेवपाची कॅपॅसिटी म्हजे कडेन आसा म्हाका जर जाता असं एक दोन गोष्टी mm -hmm. बरे गोष्टी हांव खंय तरी एक आणि अशा म्हणजे आपले खूपशे प्रश्न घेऊन म्हणजे हांव सांगना म्हणजे mm -hmm. परत ते हा हे करीना की म्हणजे तांची बाबड्यांची वेवस्था व्यवस्था सुद्धा एक दोन उतरांनी त्यांची खूप जाणांनी mm -hmm. म्हणजे अशे वेवसाय सुद्दां हे आसा म्हजे कडल्यान म्हणना गायडन्स म्हणना एडवायज म्हणना कांय ना फक्त ता उलोन तांत्रा समजा जर एक दोन उतरां सांगली जाल्यार त्या हातुनच्या कितीशेच असे हे भुरगे आसा तांच्यांनी आपलो आपलो मार्ग सिलेक्ट आयज ते बरे हजेर आसा हांव सांगना कोणते कारण तो, मका तो मका दिसना की हा ते हे करचे आणि एक मॅडम विचारता सॉरी टू आस्क दिस पण असे प्रत्येकळा समाजात त्यांचा एक समाज म्हणून हो हो एक फोन वयता जसे की पोलिटिशन होते एक सरकारची सुविधा गावतली बरी फैसिलिटीज गावतली म्हणून एक कॉन्शियसमेंट मध्ये बसलेले असतात म्हणजे كده असा की आपल्याची सुविधा पुढे गावपाक जाय किंवा ते असे के रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे माइंड मध्ये मध्ये का मध्ये करते ओ विचारतात कसे असा पळे म्हणजे माका हाव भंडारी समाज ओबीसी समाज तुम्ही येदोळ जे म्हटले पण बहुजन समाज आणि ओबीसी समाज हातुर फरक असा परत सांगता हा तुमक्या मांडातल्या गेलो ओबीसी इज डिफरंट आणि बहुजन समाज हो डिफरंट असा सो ह्या so, ओबीसी समाजातल्या हा आयिल्ले मनीस असा असे दिसतले की ओबीसी आशिल्ल्या कारणान खुपशो स्किमी आम्ही गव्हर्मेंट स्किमी त्यो घेऊन हा तुमचं प्रश्न जो असा पण तो तो हा स्किमी घेतले काय म्हणून चड चढान्या फॅमिली खातीर देतले काय असे म्हणून कशें आसा पळय म्हाका जर पॉसिबल आशिले पॉसिबल आशिलेच म्हाका पॉसिबल पूण पण माझ्या जर आयल्ले जाल्यार हांव ओबीसी खुबश्यो सर्टिफिकेट आपले खुबश्यो स्किमी जो पळय तो स्किमी हा माझ्या खाती घेतले म्हज्या फॅमिली खातीर घेतले आशिले, आशिले। पण एक सांगता म्हजे फॅमिलीन कोणानच ओबीसीची खंयचीच स्किम घेतलेली ना कारण आम्ही सर्वसामान्य मनशां आसा आणि ज्या सर्वसामान्य मनशाच्या हातुनच्या जे किती पण आम्ही स्वतःच्या पायाचे उभं राहतो केला माझी फॅमिली ज्यो आसा असा म्हजे रिलेटेड जी मनशं असा ती स्वतःच्या पायाचे रावपाचो आमी प्रयत्न केला असा खूपच ओबीसी ओबीसीच्या नांवान स्कीम घेनासतना म्हजें मत असे असा की जाका सामकेंच पॉसिबल ना त्यांच्यानी कारण अशो अश्यो गोष्टी आसा की अशे अशे लोक आसा की जांका खरेनीच पॉसिबल ना तांका ह्या स्किमींची सामकीच गरज आसता तांच्यानी तांच्या खातीरूच ही एक्च्युअल स्कीम आसा म्हणजे ज्यो स्किमी ज्यो आसा पळय त्यो हो, ओबीसी आसूं एस सी आसूं एस टी आसूं ह्यो स्किमी आसा त्यो हो। सामके जांका म्हणजे जमनींतल्यान म्हणजे सामके एकदम हांव म्हणजे म्हाका ते उतरूय म्हाका हें करपाक बरें दिसना पूण इतले हातून गरिबी नाशिल्ले जे सामके जांका शक्य ना अशा लोकांखी स्किमी आसा तो स्किमी त्यांच्यांनी घेवपाकूच जाय सरकारांच्यो खंचे आसूं सरकार ते जे जे सरकार येता आणि एक एक म्हाका आता विषय आयलाच म्हणून म्हणटा जो कॅन्डिडेट निवडून येता तो निवडणूक जाय मेरेन तो इलेक्शन जाऊन निवडून ये मेरेन तो खंयच्या तरी पक्षाचा कॅन्डिडेट असता पण जेव्हा निवडून आयलो आणि जेव्हा तो हातूर पवसदेव पावलो पावलो, हातूर विधानसभेन पवल जो बाकीच्यो आमच्यो इंस्टिट्युशन असा म्हणजे पंचायत म्हणा जाऊ ज्युन्सिपॅलिटी असा तो त्या पक्षाचो उरना तो समाजाचो असता ज्या जे कॉन्स्टिट्युएंसी असू जो ज्या समाजान ताका निवडून हाडिल्लो असता त्या समाजाचो तो कॅन्डिडेट असता हे प्रत्येक कॅन्डिडेटान लक्षात तुमच्या विषयाकडे येता ज्यो स्किमी आसात त्यो समक्या गरीब लोकां खातीर आसा आणि त्या गरिबां स्किमी आज एकूच रिक्वेस्ट असा जर कोण म्हणजे कोण जर वेल डू हे आसात लोक असतात जर आमकां खुबशीं एग्जाम्पलां आमकां दिश्टी पडटा की सोशल वेलफेरात ज्यो स्किमी आसा जे जै महिलांना हे जे अस पैसे बिषे दिता पण त्यो स्किमी म्हणजे असे जॉब करपी सुद्धा ज्या घरात दोन दोन तीन तीन लोक जे असा पण ते जॉब करपी लोक असा त्यांच्या घरां स्किमी असा आणि जेव्हा कळटा सर्वे जाता आणि पैसे बी हे केले म्हणून जाता की घेतले बीले असे म्हणून म्हणजे गरमेटा स्किमी घेऊन ते पैसे येतात ते पैसे परत दिवचे पडटा ही लज जाता त्या म्हणजे एकू एकूच म्हणजे रिक्वेस्ट असा मनातल्या म्हणजे एकूच रिक्वेस्ट असा की स्किमी आसा त्यो जांकां खऱ्यांनीच गरज असा अशा लोकांनी स्किमी घेवच्यो आनी आणि जे कोण पंचायत जून्सिपॅलिटीच्या हातूंत खुबश्यो अश्यो गोष्टी घडतात की आपल्याक मत जाय म्हणून त्यांच्यानी हे केले आसता की स्किमी आसा त्यो सरसकट सगळ्यांना दिल्ल्यो आसता म्हणजे एकूच ह्या हे जे कोण कॅन्डिडेट्स असतात जावं निवडून जे आयल्ले असतात त्यांच्या म्हजी एक रिक्वेस्ट असा की अशें करना कारण करन त्या लोकांक बळी पडचे पडटा तांकां लज जाता त्या खात एकच एकूच एकच रिक्वेस्ट असा की आयज हांव हांगासर लोकसभेच्या म्हणजे पॉलिटिकल म्हजो बॅकग्रावंड ना तरी आसतना हा लोकसभेच्या इलेक्शना खात उभे असा आणि असे कितलेशेच लोक असा ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड ना खच त्यांचे कसलेच कार्य नसतन लोक इलेक्शन देविल्ले असतात जव अशा असे दिसना की हा खूप खमी असा असं दिसना कारण माझा लोकांकडे संपर्क असा म्हणजे हा दिसता पेडणे ते काणकोण मेरेन सब एटलिस्ट खंयच्या गावांत जर वचत जे शंभरातले म्हाका एटलिस्ट एक चाळीस लोक तरी वळखतले असो म्हणजे इतले म्हणजे हा भोवता हो एक पत्रकार म्हणून भोवता हो जावं एक म्हणजे जा, जा, एक सोशल एक्टिविजम जे आसा त्या हांव भोवता हो जावं म्हजें साहित्य म्हणा अशें सगळ्या गोष्टीतल्या चार लोक वळखतात तसं नक्कीच म्हाका फायदा जातलो आणि संवसरेन वचून

Uh, कशे असा पळय हांव हे पॉलिटी म्हणजे हांव आतां मेरेन कळ्ळां आमी जितले उलयल्या तातूंतल्यान कळ्ळां की म्हजो हो ध्यास आसा म्हाका म्हाकाय पिशें लागलां म्हणजे लोकां न्ही लोकां खातीर जे काम तुमकां सांगलें न्ही की एक दीस समजा जर हांव म्हणजे इवन म्हणजे म्हणजे अशें म्हणना की म्हाका म्हाका अशें दिसता की हांवूच म्हजे तोखणाय करता अशें दिसता पूण एखाद्रे दिसा एक असे स्ट्रे डॉग्स बी असतात पुढे समजा तो म्हणजेकडून आयलो रस्त्यान चालता असं असं मध्ये एखादं आयलो स्ट्रे डॉग समज जर म्हणजेकडे आयलो आणि म्हणजेकडे आणि म्हाका अजापय दिसता की असे वता असताना असे खूपशी जनावर जी असतात पण ती म्हणजे मनशा कशी म्हणजे कडेन येतात आणि हा त्यांच्या कडे मनशा भाषेनच उलयता आणि तांका आय डोंट नो म्हाका म्हजी भाषा तांका कळटा ती म्हाका कळना पण एखाद्रे समज एक असे जनावर आयले म्हणजे कडेन आणि ज्यांना म्हणजे स्ट्रे डॉल्स असे म्हणतात कारण तेच सध्या या सामने वाघ आणि शिवगाय आम्ही अपेक्षित अपेक्षा ना नी सो ताका म्हज्या बॅगान समजा जर किदें बिस्कीट ना किदें ना आणि ताका जर म्हाका दिवपाक मेळना खंयच बिस्कीटचो पुडो घेवन किदें जावं किदें खावपाक दिवपाक जर अवेलेबल ना जाल्यार म्हाका इतले त्रास जाता आणि जेव्हा हा ते दिवप शकता पण तुम्हाला सांगले ने की हा जे केले म्हणजे सुशेगाद निदता हे जे समाधान असा पण हे समाधान मिळोपासून हो हो स्वार्थ मला समाधान जातचे सुशेगाद नेधप जाय सो या हातुनच्या हा जे करता पण नीधान मिळोवती समाजाखात केलं ते माझ्या खातर समाधान असतं फाल्या निवडून समजा जर आयले ना लोकांनी समजा जर स्वीकारले ना जाल्यार म्हजे जे कार्य आसा ते हांव इलेक्शना खातीर हांव करीत ना न्ही म्हजे इलेक्शन म्हणजे पॉयंटूच हो आसा की हांव आतांच न्ही भुरगेपणांतल्यानूच म्हजो हेच आसा म्हणजे नेचरूच म्हजो आसा तो बदलूंक शकना न्ही निसर्गाक आमी बदलूंक शकना न्ही निसर्गाचो नियम आसा तो नियम आसाच ते तुमच्यान आमी म्हणजे हांव म्हज्या म्हाका कशें बदलतले सो जो म्हजो जो नेचर आसा तो चालूच उरतलो एक मॅम तुमच्या दृश्टीकोनांतसून एक माननीय प्रधानमंत्री कसो आसपाक जाय कारण एक वळलो प्रश्न हो सगळ्यां सगळ्या लीडर चूज करतात टाइम येल्लो असा तुमच्या दृष्टीकोनातून माननीय प्रधानमंत्री कसं अ आमच्या देशात कितलेशेच प्रधानमंत्री जाऊन गेले प्रत्येक प्रधानमंत्र्या भीतर वेगवेगळी क्वालिटी आशिल्ली म्हणजे हावेन जर त्यांची नावं घेतली जाल की हा प्रचार करता म्हणतले दुसऱ्या हा एका पक्षान राहूनही दुसऱ्या पक्षाचा प्रचार करता असे म्हणतले पण ह्यो मेक्झिमम जो क्वालिटीज असा म्हणजे आम्ही आय म्हणजे फाटले काही वर्सां मेरेन आम्ही जे पळले आमचो देश जो आसा पळय आमच्या देशाचे जे सरावडींग असा म्हणजे आमचे वेगवेगळे देश आसा आमचे आयज म्हणजे फ्रँकली उलयता हांव म्हणजे लोकांनी हाजेर अभ्यास करचो हा असे म्हणटा तांकां जर दिसता असत की हा अपप्रचार करता अशें म्हणून जाल्यार तांच्यांनी खऱ्यांनीच सा, आपणें स्वतः अभ्यास करच वॉट्सअप हे विश्वास न दवरता स्वतः अभ्यास आमचो आज देश असा पळय ह्या देशाक आमच्या फाटले जितले हे झाले प्रधानमंत्री झाले त्यांच्यानी सगळ्या कडेन फ्रेंडशीप करून आमचा देश कसो सुरक्षित उरतलो हा जो विचार केल्लो पण आयज परिस्थिती खऱ्यांनीच सांगता हांव एक पत्रकार म्हजो म्हणना की अभ्यास करपाची संवय असा वाचपाची संवय असा तुमकां खबर असा आणि ह्या हातूंच्या म्हजो जो अभ्यास असा माझे जे आसा असा ऑब्जर्वेशन जे असा त्या हातुच्या आज परिस्थिती भयानक असा देशाची परिस्थिती भयानक असा आणि ह्या हातुनच्यान आमचे बारीकातला बारीक देश असा मालदीवा सारकिल्लो देश असा पण तो आज कडेन दोळे असे हे करून मोठे करून कडेन पळयता तिबेट सारखिल्लो जो देश असा पण लहानसो येदोच तिबेट सारखिल्लो देश असा पण तो चायना कडेन आपली सलगी दवरल्या ताणे ने। नेपाळ सारखिल्लो देश असा पण तो भारताक म्हणजे पहिली तो आम्ही भारताचोच एक भाग आशिल्ल्या बशेन म्हणटाले जरी लहान असले तरी पहिली आम्ही भारताचोच भाग म्हटले पण आयज तो देश म्हणजे आपण हे फ्रेंडशीप अशी दाखयना चायनान तर हिमाचल प्रदेश असा पळय तर पहिली त्यांच्यानी साडे चारशी घरां घरां बांधून त्यांच्यानी गाव तयार केले आणि आय ताज्या पर परसूय भितर आयल्ले आसा जवळ जवळ दिसत एक्झेक्ट हांव सांगू शकना पूण जवळ जवळ धा हजार किलोमीटर ते भीत आयल्ले असा अशे परिस्थितीत आम्ही आमक कसला प्रधानमंत्री जाय हो आम्ही चिंतपाची गरज असा म्हणजे काही जी हे हांव म्हणजे इन डिटेल वचना म्हणजे त्या ह्या आज, खात तसं जर इन डिटेलात वचत दिसता डिस्कशन जाल्यार एक दिसूय पावचो ना पूण हांव इतलेंच सांगता की कांय जी डिसिजना आणि तिथे इंप्लिमेंटेशन जे झाले ते समजे चुकीचें आशिल्लें हा उलोवपाक शकता तुमच्याकडे हा सगळ्यात पयल्यान पहिले म्हटल्यार डिमॉनिटाजेशन जे झाले ते डिमॉनिटायझेशन झाल्या उपरांत कितें झाले आमचे आम्ही म्हणजे हाजे वयल्यान सांगता हा एक बैला मनीस आम्ही कितें करता ओ, घरान समजा म्हणजे न्ही घर खर्च खातीर दिता ती कितें करता समजा एक हजार रुपया दिला जाल्यार आठ कसर करून 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 नी ती आठशे रुपया मेरेन सगळं बाजार हाडटली आठवड्याचा बाजार जाल्यार जे कितले ताजे हे आता पण ते आणि ते दोनशे रुपया जे आता पण नी ते खरी डब्यात काढून दोरीतली खरी पेटलात काढून ती फोलिणान काढून दवरितली डिमॉनिटायझेशन झाले हजाराचं आणि पाचश्यांच नोटी हे केल्यो फाटी घेतल्यो लोकांच्या घरांनी बायलांचे तरी सांगता हांव इतले जे हे आशिले पळय नी त्या डब्यांनी ज्या चहा पावडरीच्या डब्यांनी तांदळांच्या डब्यांनी जावं आणि खंय फोलिणांनी जे घालून ताच्यानी दौलेलं पळय ते सगळे बाहेर काढचे पडले तांकां आज परिस्थिती अशी आहे डिमॉनिटायझेशनाक लागून लोक लोकांची लो परिस्थिती अशी हो झाली की हालत जाल्ली हालत जी म्हणता ताज्या उपरांत जीएसटी लायली हो मार सगळ्यांकूच असा आम्ही जीएसटी म्हणजे किती एक्झॅक्टली पण ने ते खबर ना आणि जीएसटीक लागून आमक इतले पैसे आले तितले पैसे आले म्हणतात पण एक्झॅक्टली जर खरे जर जीएसटी म्हणजे आणि सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्यच न्ही जे बिझनेसमॅन सुद्धा असा पण कितल्याशाच हजारांनी लाखांनी लोकांचे जे बारीक बारीक जे बिझनेस आशिल्ले पळय ते लोकांना बंद करून आज रस्त्यार आयिल्ले असा लोक आणि जे एका टायमार आप बिजनेसमॅन म्हणून जे हे करताले पण ते आज रस्त्यावर बसून भाजीपाल विकत खंयचे तरी फॅक्टरीत वचून हो काम करतात कारण मनीस जन्मांक आयला ताका जगपाकूच जाय आणि जगतलो जाल्यार ताका पोट आणि पोट ताका खंय तरी खरी काम जाय आणि ही परिस्थिती आली डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी लागून ताज्या फुडे आयलें त्याच्या पुढे जरी हो युनि म्हणजे जागतिक सुद्धा जरी हो इश्यू असलो म्हणजे स्कॅमूच म्हणून कोरोना ह्या yeah. कोरोनाच्या टायमार जे जा पण झाले पण नी म्हणजे म्हाका दिसता न भूतो न भविष्यती yeah. अशें म्हणू शकता आम्ही कारण जेन्ना हा कोरोना म्हणजे एक्झॅक्टली हांवूय पहिली भिल्ले आम्ही हांवूय भायर सर पूण पण हांवेन ह्या या रिसर्च रिसर्च केलं पहिली रिसर्च इन द सेन्स हांवें अभ्यास केलो म्हाका कळे की हो कोरोना म्हणजे दुसरे तिसरे काहीच नाही कोरोना म्हणजे कॉमन कोल्ड जो असा एक तात वयलो तो असता की पहिली एक कोले खोकली म्हणून येताली खबर असा कोले खोकली माकड खोकली म्हणून खोकली माकड खोकली आणि कोले खोकली म्हणून असताली आणि कोल्याचा आवाज आयकला कोलो हे करता आवाज आयकला जाल्यार ती खोकली न्ही तेन्ना तो कुई करून आवाज येता आणि माकड खोकली असता पण ती म्हणजे माकड जसं हे करता पण नी तसं आवाज खेक खेक करून तो आवाज येतात सो so, ही जी कोरोना जोर हवको हाडला कोरोनाचा पहिली तो म्हटल्यार ही कोले खोकली जी हे करून डोसीस आणि पहिलीची जी सरकार आशिली त्यांच्या डोस आणि वखदांतून जसो हे पोलिओ जसो पळय आता खूप डोसिसांक लागून खूप कमी झाला पळय न्ही म्हणजे ऑलमोस्ट हिरडे किशनाच्या वाटेर आसा पोलिओ पण काय कारणांत ती गोष्ट वेगळी इट इज अ म्हणजे मेडिकल हे पण ह्या नाव सांगता ही जी खोकली आता पण ती खूप कंट्रोलन म्हणजे ऑलमोस्ट नाशिल्ली म्हणजे म्हणता आणि कोले खोकली म्हणून जी म्हटलं पण ती तुकाच खबर ना पण एक पत्रकार असून सुद्धा सो असं हजार जोर आणि जी हे आशिल्ली पण नी कॉमन कोल्ड म्हणतात पण ती आणि हे हा स्वतः सांगू शकता कित्याक हे हावे भोगले आणि ते बी कोरोनाच्या टायमार नी कोरोना जाऊन म्हणजे जो हेवक आशिल् पण कोरोनाचा ताज्या उपरांत ती कोकली म्हाकाय झाली कारण ही हांव एक्झॅक्टली सांगू शकना की हे जे पळय हो व्हायरस आसा पळय तो कसो स्प्रेड केला त्यांच्यानी म्हणजे हे तो सारको स्टॉप तरी हातूंतच्यान खंय तरी चुकून खंय म्हणजे गोयंत तरी नाशिल्लो हा जो हावको केला आणि सगळ्यात मेन म्हणजे मुख्य जी गजाल आसा पळय न्ही स्टेटमेंटाची गरज आशिल्ली की हो कोरोना म्हणजे वडले कांयच न्ही म्हणून आणि इतले जे हे बंद करून लोकांना न्ही आमकां सरकारी आंकडो जो आसा पण तो कितलेशेच लाख लोक मेले असे म्हणून बरोबर बरोबर आणि ते कोरोनान मेले असे म्हणून पण हांव आयज जबाबदारीन एक स्टेटमेंट करता हे लोक कोरोनान मरुना आणि लो जे लोक कोरोना मेले म्हणता पण ते हॉस्पिटलात जे ॲडमिट झाले न्ही ते जिथे बरे लोक गेले ते भयानच कोरोना कोरोना इतलो भंय दाखयलो त्या कोरोनाच्या भयान लोक हॉस्पिटलात गेले बेशटेच दिसू लागले दिस की बेश्टी खोकली सुद्धा म्हाका दिसू लागले म्हाकाच कोरोना झालो असं म्हणून हे सायकोलॉजिकल जो असा पहिला सायकोलॉजिकली लोकांच्या मायंडान घातले की कोरोना म्हणून तरी आणि सायकोलॉजिकल खेळ झाला आणि ह्या हातुनच्या झाले किती की लोक भिले आणि लोक बेश्टेच हॉस्पिटला जावपाक लागले आणि कोरोना म्हणजे किती हे कोणा खंयच्याच दोतोराकूय को खबर नाशिल्ले आणि तातूंतल्यान कितलीशीच वखदां दिवपाक लागले आणि ते वखदांचे रिएक्शनां जावपाक लागली कोणाक किदें खबर ना कसली वखदां घेता इवन अशें जालें की एड्सा खातीर जी hmm. वखदां आसा न्ही ती त्यो टॅबलेटी सुद्दां दिल्यो अश्यो म्हणून कितलेशेच पेपरांनी आमकां वाचपाक मेळ्ळे जावं टिवीचेर आमी पळय तुमी पळयलां आसतलें आणि हा परिणाम असा झाला की त्या हातुनच्या खूपशा तर फॉरेन कंट्रीनी असे झाले की त्या टेबलेटीक लागून न्ही कितल्याशेच जणांना गरजे भाजप व्हायरस भीत हे झाला कारण कसे असतं व्हायरस जर मारतो दुसरा व्हायरस ताज्यापर स्ट्राँग घालचं पडता तो म्हणजे ताजे रिएक्शन जाऊन ते कितलेशेच एड्साक बळी पडले असे म्हणून आयकुप आले ताजो कितलेशेच आकडोय आयिल्लो फॉरेन कंट्रीनी भारतात शकता आम्ही सांगपाक शकना कारण आमच्याकडे अशी सिस्टम ना, आमी ना की आणि इच्छाशक्ती अशी ना की किती झालं आणि किती ना ते पळून आम्ही वचून हे करचे सो ह्या हातुच्या कोरोना जे सरकारी आकडो जो आता पण साठ सत्तर लाख तरी मेले असे म्हणून ते कोरोनान मरुना आणि जो आकडा असा पण तो खूप कमी दिसता खूप आमक कमी दाखयला हे लोक मेले पण ते भुकेन मेले लोक कारण आमची हांव म्हणजे फिगरान सांगना पूण एटलिस्ट डिमोनिटायजेशनाच्या उपरांत एटलिस्ट चाळीस पंचेचाळीस पर्सेंट जे लोक असा मायजूच साठ पन्नासाच्या वयरूच मु पर्सेंट लोक जे असा पळय न्ही ते हाती वयल्या पोटाचे असा ते दिसवड्याच्या कामांक जर वचना त्यांचे रातचे त्यांची भाकरी हे चुलीर भाजून येना सो so, अशे परिस्थितीन समजा तीन तीन चार चार महिने समजा जर हे जाता असत तर नी लोक जर घरात बंद जर उरता असत तर नी जर त्यांची परिस्थिती किती असतली सांगा ह्या हातुच्या लोक मेले पळय ते भुकेन मेले लोक इतले लोक मेले म्हाका दिसता कोरोनान न्ही हार्डली एक व, व, चढात च म्हणजे वक्तांचे रिएक्शन म्हणून कोरोनान मेले म्हणत ना तो कोरोना म्हणजे ती कॉमन कोल्डूच आणि मागीर हे करता करता सर्च करता करता एक हे मेले मेळ एक खरी इंग्लिश एक क्लासिफाईड हे न्ही नाडवर्टीजमेंट आसता पळय ती एडवर्टीजमेंट म्हाका वाचपाक आली मेळी म्हाका आणि ताजे आशिष ॲडवर्टीजमेंट ती नाईन्टीन एटी फोरांची आणि त्या ॲडवटिजमेंटाचे हे केले कोरोना इज अ कॉमन कोल्ड म्हणून आणि त्यांना ते मला वाचूक आय मेळ्या उपरात खऱ्या अर्थान माझ्या भितरलो जो हे असा नी भं कोरोना बद्दलचा भंय असा पण आणि सांगितलं म्हटलं हा ते मास्क मार बांधपचे सोडले सो so, व भंय घालून लोकांच्या मांंडान सयकॉलॉजिकली भंय घालून व लोकां लोकांचं म्हणजे हा लिटरली म्हणून की हे मेसेकर कळं न सो ह्या सगळ्या हातुच्या आज परिस्थिती अशी की परत तुमच्या येता प्रस्ना प्रश्नाकडे येता लोकांक जी गरज असा ती काम धंद्याची दे गरज असा जसे तुमकां सांगला की हे काडलां म्हणजे गव्हर्नमेंट हे जे आता पण ते सगळे जाता सगळ्यो गरमेंटाची डिपार्टमेंट्सूय आता लो लो करून प्रयत्न जातलो जर आयज जर बदल जायना आता जर बदल जाना ह्या इलेक्शनात समजा जर बदल जायना जे जा अशी परिस्थिती येतली की कोणूच म्हणजे मनीस म्हणून एकमेकाकडे पळोवचो ना आज चोर मारो जे वाढल्या ते लोकांकडे पोसो ना यूथ ह्या सगळ्या हातुच्या वायट धंद्यांनी वा, लागल्या आणि ताजे कारण म्हटल्यार युथांकडे आयज हे ना अन्न खातलो जाल्यार लोकांकडे पयसो ना दीस भर तांकां म्हणजे खंय आनी सांगपाचे म्हटल्यार कोरोनाच्या टायमार इतले म्हणजे म्हाका अशे न्यूज येताल्यो म्हाका व्हॉट्सएपाचेर व्हिडियोज येताले की म्हाका सांगता आसतना सुद्दां म्हाका हे जाता म्हणजे म्हाका उतरां फुडना म्हाका भरून येता फातोडेर फातोडेर एकलो दादलो महाराष्ट्रान तो दिसता म्हाका ते फातोडे एकलो दादलो हे केला सकाळी फुडें ते हे घेतला कुदळ घेतला काय कितें तरी हे घेतला आणि काय आसा ताजे कडेन तो फातोडे उठून भोंवता आपल्या कोण काम दितलो काय म्हणून झारखंड झारखंड सारखिले जे हे आसा पळय थंय

माझ्या मतदारानो म्हजी गोयातली आणि जंय जंय पळयता ती सगळी जी म्हजे मतदार म्हजे गोंय भाव आसात त्यांच्यानी सगळ्यांनी विचार करचो आमचो देश आम राखपाक जाय राखप आम मनीसपण आमक राखप संविधान राखपाक जाय संविधान राखले जाल्यार आम्ही मनीस म्हणून उरतले देव बरं करू थँक्यू सो, वी... सो मच मॅम